मला माहित नाही सर, भावी मुख्यमंत्री म्हणून अनेक ठिकाणी बॅनर सही लागले होते, तुमचे लागले आज राधाकृष्ण विखे पाटलांच्या मुख्यमंत्री व्हावेत म्हणून प्रार्थना करण्यात आली एका दर्ग्यावरती, काय तुमच्या शुभेच्छा असतील का या संदर्भात? असं आहे की प्रत्येकाचे समर्थक आपापल्या परीनं आपला नेता पुढे जावा म्हणून प्रयत्न करत असतात, हे समर्थकांनी केलेले प्रयत्न असतात, त्यात कोणाला दोष देणं योग्य आहे असं मला वाटत नाही. आणि प्रत्येकाला या स्टेजला आल्यावर वाटत असतं की आपल्याला पुढची संधी मिळावी. त्यात राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्यासाठी कोणी दर्ग्यात प्रार्थना केली तर ती त्याचा तो प्रयत्न आहे, असा त्या ज्याने प्रार्थना केली त्याचा तो प्रयत्न आहे. सर, आता VSIला पवारसाहेब अध्यक्ष आहेत, वसे पाटील अध्यक्ष आहेत, कार्यकारिणीवरती तुम्ही आहात, अजितदादा आहात, आता जे काही घडलं राजकारणामध्ये याचा परिणाम कुठे ह्या अशा संस्थांच्या बैठकांमध्ये किंवा कामकाजावर? सहकारी साखर कारखाने, सहकारी क्षेत्र आणि ही संशोधन संस्था आहे, या ठिकाणी साखर उद्योगात असणारे अनेक मान्यवर नेते इथं काँग्रेस पक्षाचे आहेत, शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी असे वेगवेगळ्या पक्षाचे नेते या ठिकाणी येतात, काहीजणं त्या गव्हर्निंग काउन्सिलचे सदस्य आहेत. आणि त्यामुळं याच्यात काही पक्षीय राजकारण आणि अभिनिवेश कधीच येत नाही. आणि साखर उद्योगांची ही संस्था आहे, ही काही राष्ट्रवादीची किंवा काँग्रेसची किंवा भाजपची संस्था नाही आहे. आणि पवारसाहेब हे सर्वमान्य या क्षेत्रातले नेतृत्व असल्यामुळे त्या अध्यक्ष त्यांच्या अध्यक्षतेखाली ही संस्था भरभराटीला आलेली आहे, देशातली अग्रगण्य संस्था आहे. महाराष्ट्राबरोबर गुजरातमध्ये देखील आता संशोधनाचं एक सेंटर काढायचं असा आमच्या संस्थेचा प्रयत्न आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या शेजारची जी राज्य आहेत, कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल किंवा मध्य प्रदेश असेल, गुजरात असेल, इथले कारखाने या संस्थेशी संबंध ठेवून त्यांचे सल्ले घेतात. त्यामुळे तिथं जाऊन देखील संशोधनाचं केंद्र उभं करायचं, तिथं फार्म डेव्हलप करायचे, तिथं नव्या ऊसाच्या जातींची डेव्हलपमेंट करायची, ही कामं चालू असतात. त्यामुळे या आवारात पक्षाचे अभिनिवेश, पक्षाचे जोडे काढून सगळेजण येतात. आणि महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादकांची प्रगती कशी होईल हा एकमेव उद्देश इथं असतो. दुष्काळ कार्यकारिणीची एक बैठक आता होणार आहे, तर नवीन कार्यकारिणी येणार आहे किंवा काही बदल होणार आहेत? कारण समोरच्या गटाकडून जम्बो कार्यकारिणी जवळपास 300 पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. प्रशांत जगताप अध्यक्ष आमचे आहेत आणि या शहरात मला वाटतं 250 लोकांची कार्यकारिणी आहे, त्यातल्या बहुतेक सगळ्यांना आज निमंत्रण आहे. त्यातल्या बरेचसे कार्यकर्ते कालच त्यांनी बोलवायचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे किती हजर राहतात आज मला माहीत नाही, पण ती बैठक आज बोलवलेली आहे. आणि राष्ट्रवादीचे जे या शहरातले कार्यकर्ते आहेत ते सगळे कार्यकारिणीवर असणारेच फक्त तिथं बोलवले, ते आज हजर राहतील. आता आपण बघितलं, जयंत पाटील पुण्यामध्ये बोलत होते आणि सरकारनं जी कंत्राटी भरतीचा उपाय समोर आणलेला आहे त्याच्यावर मात्र त्यांनी टीका केली आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे